This news is co-sponsored by Pramo Jewelers and Gift Center, Parthinagar, MRDC, Hina Road, Nagpur. सावले तालुक्यातील केडवट लगत असलेल्या रायवासा गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक भुईसपाट होऊन लाखोंचं नुकसान होण्याची शक्यता बढावली आहे. सध्या स्थितीत जवळपास 8-10 शेतकऱ्यांच्या शेतातून सदर नाल्यानं पाणी वाहत आहे, तर तालुका पाटबंधारे विभाग मात्र आपल्या कुंभकर्णी निद्रेतून जागायला तयार नसल्याचं चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्राम रायवासाचे शेतकरी सतीशराव, दीपकराव, प्रतिभा ससनकर, श्यामराव मालोदे, ईश्वर शेंडे, रामकृष्ण वैद्य, इंदू ससनकर सह अनेक शेतकऱ्यांचे शेत रायबासा तलावाच्या पाजरपासून वाहून नेणाऱ्या नाल्याकाठी आहे. सदर नाला हा पाटबंधारे विभागाच्या अधीनस्थ असून सर्व शेतकरी मागील 2-3 वर्षापासून नाल्याची खोली करण्याची मागणी करत आहेत. पाटबंधारे विभागाचे अभियंता आणि अधिकाऱ्यांच्या पायापोटी करूनही पाटबंधारे विभागाच्या निगरगट्ट अधिकाऱ्यांना पाजर फुटत नसून सदर नाला उथड झाल्यानं रायबासा तलावाच्या ओव्हरफ्लोचे पाणी सतीशराव सोबत इतरांच्या शेतात बांधे फोडून शेताच्या मधोमध वाहत असून सदर शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कपासी, तूर आदीसह संत्रा या उभ्या पिकाला आपल्या सोबत वाहून नेत शेतकऱ्याचं अतोनात नुकसान करत आहे. महाराष्ट्र TV 24 साठी किशोर ढुंडेले, सावनेर. आपल्या सौंदर्यात भर पाडण्याकरिता प्रमो ज्वेलर्स घेऊन आलायत आकर्षक दागिन्यांचे भव्य दिव्य कलेक्शन. चला तर मग तयार होऊयात प्रमो ज्वेलर्सच्या दागिन्यांनी नटायला. आमच्याकडे आहे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे आकर्षक कलेक्शन, जिथे तुम्हाला मिळेल कर्णफुले, पाटल्या, मंगळसूत्र, राणीहार, वेडिंग रिंग आणि असंख्य व्हेरायटीजचा भांडार. तर आजच आपल्या आनंदी क्षणांना सुवर्णमयी बनवण्यासाठी आमच्या शोरूमला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता प्रमो ज्वेलर्स अँड गिफ्ट सेंटर, पारधीनगर, MRDC, हिंगना रोड, नागपूर.